श्रोते हो आज इंद्रधनु या मालेत भारतीय संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी याविषयी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांची उन्मेष वाळिंबे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया श्रोतेहो नमस्कार श्रोते हो तुम्हा आम्हाला देशाबद्दल जो अभिमान हो आहे जो गर्व आहे त्या बाबतीत वेगळं असं सांगायलाच नको श्रोतेह आपल्याकडची जी तरुणाई आहे आपली जे तरुण मुलं आहेत त्यांना अनेकदा असं वाटतं की आपण सुद्धा संरक्षण क्षेत्रात जायला हवं आपण सुद्धा देशासाठी काहीतरी करायला हवं ही इच्छा खूप प्रबळ असते त्यांची परंतु श्रोतोय होतं काय की भारतीय संरक्षण दलामध्ये जायचं म्हणजे नक्की करायचं काय हा प्रश्न मात्र अनेक युवकांच्या मनात असतो आणि मग त्यांना मार्गदर्शन मिळालं नाही तर त्यांचा तो प्रश्न अनुत्तरित राहतो आणि मग त्यांचं ते स्वप्न सुद्धा अधुरच राहत श्रोतेहो आपल्या युवकांवर आपल्या तरुणाईवर त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची वेळ येऊ नये या उद्देशानं आज आपण भारतीय संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी याविषयी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांच्याशी बोलणार आहोत कर्नल ढगे आपल्याला सांगणार आहेत की आपल्या युवकांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत या संधी जर त्यांना मिळवायच्या असतील तर त्यांनी प्रयत्न कसे करायला हवे याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कर्नल सतीश ढगे नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत धन्यवाद कर्नल होतं काय जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या तरुणाईला खूप इच्छा असते सैन्यास जावं देशासाठी काहीतरी करावं खूप भारावून गेलेले असतात हे मुलं परंतु होतं काय की नक्की करायचं काय हा प्रश्न मात्र असतो त्यांच्यासमोर आणि मग पालक सुद्धा हातबल असतात की काय करायचं काही ठरवत नाहीये काही ठरवत नाहीये कोणी सांगत नाहीये तर अशावेळी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे आपण श्रोत्यांना सांगूयात की भारतीय संरक्षण दलामध्ये करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत वाळिंबेजी आपण जर मराठवाड्यातला विद्यार्थी जर आपण बघितला तर त्याच्यासमोर शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत जसं सर्वात पहिला जर आपण टप्पा बघू तर टेन प्लस टू किंवा थोडक्यात आपण ज्याला बारावी नंतरची जी, जी स्थिती असते तर बारावी नंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासमोर एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्याला त्या ते ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं परीक्षेच्या माध्यमातून दुसरी जी संधी त्याला आहे ती आहे टेक्निकल एंट्री स्कीम म्हणजे तुमचं जर फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय जर तुम्हाला अकरावी आणि बारावीला असतील तर तुम्हाला या टेक्निकल एंट्री स्कीमसाठी परीक्षा देता येते आणि त्याच्या माध्यमातून इंजिनिअरिंग च्या ब्रांच मध्ये तुम्हाला आर्मीमध्ये किंवा एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळाल्यानंतर तुम्ही सैन्य दलामध्ये इंजिनियर म्हणून काम करू शकता दुसरा जो टप्पा येतो त्याला आपण म्हणतो प्री इंजिनिअरिंग फेज म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तृतीय वर्षाला असाल इंजिनिअरिंगच्या तर त्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम यूईएस जे आम्ही म्हणतो त्या युनिव्हर्सिटी एंट्री स्कीममधून तुम्हाला ही परीक्षा देता येईल एसएसबी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या माध्यमातून तुमचा पाच दिवसाचा डिटेल असा तुमच्या व्यक्तिमत्वाची त्या ठिकाणी तपासणी होते आणि हा इंटरव्ह्यू ही पर्सनॅलिटी टेस्ट झाल्यानंतर तुमची त्या ठिकाणी निवड होते आणि तुम्ही टेक्निकल ब्रांचमध्ये याच्या माध्यमातून एक अधिकारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एंट्री करू शकता तिसरा टप्पा मी म्हणेल तुमची पदवी झाल्यानंतर तुम्ही सीडीएस कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस आणि एसएसबी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धात्मक परीक्षा देऊन तुम्हाला आर्मीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये किंवा नेव्हीमध्ये तुम्हाला प्रवेश त्या ठिकाणी करता येईल याच्या पलीकडे जाऊन तुमचं एम ए आणि एम एस सी झालेलं असेल आणि एज ग्रुप चोवीस ते सत्तावीस तर तुम्हाला आर्मी एज्युकेशन कोर यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक अधिकारी म्हणून प्रवेश घेता येईल एन सी सी झालेले जे विद्यार्थी असतात ज्यांना ग्रेड बी हा सी लेव्हलची जी परीक्षा असते त्यांना जर अशा प्रकारचं सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं असेल तर त्यांच्यासाठी एक स्पेशल एनसीसी एंट्री स्कीम असते हे सगळे मी जे ऑप्शन सांगितले हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक ब्रांचसाठी उपलब्ध आहेत कर्नल ढगे आपण नेहमी विद्यार्थ्यांना असं म्हणतो की त्यांनी त्यांच्यासमोर मुदतीची काही उद्दिष्ट ठेवावीत काही दीर्घ मुदतीची उद्दिष्ट ठेवावीत आणि जर का आपण संरक्षण दलाचा विचार केला तर हे दीर्घ मुदतीचं जे उद्दिष्ट त्यांना ठेवायचं आहे त्याचं बीजारोपण केव्हा व्हायला हवं खूप छान प्रश्न विचारला पाळिंबीजी तुम्ही याचं बीजारोपण जे आहे जितक्या लवकर होईल तितकं चांगलं कारण जर आपल्याला सैन्य दलामध्ये जायचं असेल तर दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी जर काही लागत असतील पहिली गोष्ट तुमचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं बोलणं चालणं तुमचं ज्ञान त्याचबरोबर तुम्हाला तुमची व्यक्त करण्याची शैली तुमच्यातले नेतृत्व गुण एका टीम मध्ये राहण्यासाठी लागणारे जे काही गुण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत त्यांना डेव्हलप करावं लागतं हा झाला एक भाग दुसरा भाग जो आहे तो तुमचा फिजिकल फिटनेस तुम्हाला पहिल्यापासून जे आहे तुमच्या शारीरिक मेहनतीवर जे आहे तो त्या ठिकाणी भर द्यावा लागणार म्हणजे शारीरिक मेहनत मानसिक मेहनत आणि तिसरी महत्वाची गोष्ट ज्या प्रकारच्या परीक्षा असतात त्या प्रकारच्या परीक्षांसाठी योग्य ज्ञान मिळवत राहणं अशा तिन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करून याची तयारी करावी लागणार मग केव्हा आपण ती तयारी सुरुवात करू शकतो शालेय जीवनापासून करा किंवा कमीत कमी जर तुम्हाला बारावीची परीक्षा जर तुम्हाला ही द्यायची असेल साठी जर तुम्हाला एपीएर व्हायचं असेल तर अकरावी आणि बारावी या दोन वर्षांसाठी तुम्हाला सिस्टमॅटिकली योजनाबद्ध पद्धतीने या परीक्षांची तयारी करावी लागेल जर तुम्ही ची तयारी करत असाल तर कमीत कमी एक वर्ष म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये एक वर्ष तुम्हाला प्रॉपरली या सर्व गोष्टींची तयारी करावी लागेल जर तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट असाल तर प्री इंजिनिअरिंग फेजला म्हणजे थर्ड इयरला तुम्हाला ही परीक्षा देता येते पुन्हा त्याच्या कमीत कमी एक वर्ष जे आहे या परीक्षांची तुम्हाला तयारी करावी लागणार आणि त्या अनुषंगानं मग यशाची शक्यता सुद्धा वाढते आहे मग नक्कीच कर्नल ढगे आपण असं बघतो की तुमच्या बोलण्यात आत्ता जे आलं की शारीरिक तयारी करणं बौद्धिक तयारी करणं आणि मानसिक तयारी करणं हा मानसिकता हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा वाटतो आहे संरक्षण दलामध्ये काम करणं नोकरी करणं किंवा जबाबदारी पेलणं यासाठी एक विशिष्ट मानसिकता लागते जी इतर व्यवसायांपेक्षा थोडीशी वेगळी असते तर ही मानसिकता काय आहे कशी असायला हवी खरं म्हटलं तर जसं आपण सैन्य दलाविषयी ज्यावेळेस आपण बोलतो सैन्य दलाविषयी आपल्या समाजामध्ये प्रचंड असा आदर आहे का त्यामागचं एक महत्वाचं कारण असं आहे की खरोखरच आपण पाहिलं देवानंतर जर आपण कोणाचं नाव घेत असू तर ते म्हणजे सैन्य मग ते वॉर लाईक सिच्युएशन असो किंवा सिव्हिलियन एड असो किंवा कुठलाही प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण ज्या सैन्याकडे देवासारखं आपण त्याकडे पाहतो आणि नेहमी आपलं भारतीय सैन्य जे आहे ते नेहमी या अपेक्षेला जे आहे खरं उतरलेलं आहे मग या ठिकाणी हे जे अधिकारी असतात किंवा हे जे सैनिक असतात शौर्याशिवाय जे आहेत बाकीच्याही बऱ्याच गोष्टी त्यांना लागतात आणि मग ती कुठली गोष्ट लागते ती म्हणजे एक कणखर व्यक्तिमत्व आणि आपण ज्यावेळेस व्यक्तिमत्व म्हणतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या तुम्ही शारीरिक टफनेस तर तुम्हाला पाहिजेच पाहिजे बौद्धिक क्षमता पण जी आहे तुम्हाला ते नॉलेज पाहिजे चालू घडामोडी काय चालू आहेत याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही तेवढेच टफ असले पाहिजे सो दॅट ज्यावेळेस तुम्हाला गरज पडते त्यावेळेस तुम्हाला योग्य प्रकारे ती निर्णय क्षमता ती तुमच्यामध्ये असावी आणि म्हणूनच एस सारखा जो स्टेप असते यामध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे असतं तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर पंधरा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसर लाईक -like क्वालिटीज आम्ही म्हणतो त्या ऑफिसर लाईक क्वालिटीजशी संबंधित पाच दिवसांसाठी म्हणजे मी म्हणेल ही अशी स्पर्धात्मक परीक्षा आहे की पाच दिवसांसाठी तुमच्या व्यक्तिमत्वाची पुरेपूरपणे या ठिकाणी तपासणी केली जाते आणि पंधरा वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेड्स आहेत ते या ठिकाणी तपासले जातात आम्ही त्याला म्हणतो की बुद्धी किंवा ज्याला आपण म्हणू ब्रेनशी संबंधित काही पर्सनॅलिटी ट्रेट्स असतील तुमची मानसिकता हार्टशी संबंधित काही पर्सनॅलिटी ट्रेट्स असतील आणि तिसरी गोष्ट तुमची बॉडी लँग्वेज तुमची कमांड तुमची कॉन्फिडन्स लेवल तर अशा प्रकारे जे आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास या अँगलनी किंवा या दिशेने आपल्याला करावा लागेल कर्नल आता तुम्ही जो मुद्दा सांगितला की सैन्यातल्या लोकांबद्दल जो आदर वाटतो सगळ्यांना आम्हाला खरंच अभिमान वाटतो त्यांचा गर्व वाटतो आम्हाला त्यांचा ढगेजी आपण असं बघतो की पालकांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न असतात की आपला पाल्य म्हणतो तर आहे सैन्यात जायचं आर्मीत जायचं संरक्षण दलात जायचं पण तिथं तो टिकणार का तिथं तो जाईल कसा तिथं राहील कसा तिथपर्यंत तो पोहोचणार कसा कारण इतर शाखांमध्ये जाणं आणि या ठिकाणी जाणं यात खूप मोठा फरक आहे तर पालकांना तुम्ही काय